नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रत्नबारख्यांच्या घरी घट स्थापनेसाठी सगळी तयारी सुरू झालेली असते ऋतुजा आणि रेश्मा आता फुलांच्या माळा तयार करत असतात तर आता राजश्री आंब्याची पानं घेऊन आता घटस्थापनेसाठी तयार झालेली असते राजश्री म्हणते की ऋतुजा नैवेद्याची सगळी तयारी झाली ना आणि ह्या माळासुद्धा तुम्ही खूप चांगल्या करा आपल्या घरी आज घट बसता येत आणि देवी आपल्या घरी येते असे राजेश्री ऋतुजा आणि रेशमाला सांगते राजेश्री म्हणते की मी देवी आईकडे मा प्रार्थना करते की घरातली सगळं संकट दूर कर आणि घरामध्ये आनंद येऊ दे देवी आई तेव्हा आता ऋतुजा म्हणते की होणार होणार सगळं काही तुमच्या मनासारखं का होणार ऋतुजा म्हणते की तताच तू तर राजेश्री हसू लागते रेश्मा म्हणते की काकू तुम्हीच तर म्हणताना पॉझिटिव्ह विचार केला की सगळं काही आपल्या मनासारखं होतं तेव्हा तुमच्याच मनासारखं होईल रेश्मा म्हणते की आणि काकू आता तुम्हीच असा विचार करायला लागलात तेव्हा आता राजश्री म्हणते की माहिती आहे ग मला सगळं पण आपल्या घरावर आता बघतेस ना तू एका पाठीमागून एक संकट येऊ राहिलीत राजश्री म्हणते की मला त्याचीच भीती वाटते ग ऋतुजा म्हणते की काही घाबरू नका आणि तुम्ही बघा आता आपल्या घरावरती येणारे संकट कसे दूर होतील ते हो ते ऐकून राजश्री म्हणते की तुझ्या तोंडात ऋतुजा साखर पडेल तर ऋतुजा म्हणते की मला मिठाई सुद्धा तर लगेचच राजश्री रेशमा सगळेजण हसू लागतात इकडे आता काकू तिच्या बेडरूम मध्ये आरश्यासमोर येऊन नटखट तयार होत असते तर तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येते आणि काकूकडे बघत म्हणते की काकू तयार आहात का तेव्हा आता काकू सिंधूकडे बघत मोठ्या आय टीत सिंधूकडे येते आणि म्हणते की काही शंका आहे का सिंधू म्हणते की अजिबात नाही आणि मला माहीत आहे की काकू तुम्ही तुमचा रोल अगदी व्यवस्थित करताल सिंधू म्हणते की आपला मोग्यांबो असला ना तर सगळे कामं व्यवस्थित होणार आणि अशक्य काहीच नाही ते ऐकून काकू आता सिंधूचा कान पिळते आणि म्हणते की मला कोणकोणते नावं ठेवणार आहेस गं तू अगोदर फडफड आता मोग्यांबो तेव्हा आता सिंधू म्हणते की स्वारी काकू अहो पण मी कृष्ण आहे ना यावर तुमचा सगळ्यांचा विश्वास बसावा म्हणून तेव्हा आता सिंधू म्हणते की खरंच स्वारी बार का कॉर काकू कारण मी जरा जास्तच कॅरेक्टर मध्ये शिरले होते तेव्हा आता काकू सिंधूकडे बघू लागते तेव्हा आता रागाने काकू म्हणते की मी तुझी सासू आहे हे तू विसरू नकोस तर लगेच सिंधू आता बारीक चेहरा करून काकूकडे बघते तर काकू हसू लागते तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू तर आता हसतच काकू म्हणते की कसा वाटला रोल आणि कशी वाटली ऍक्टिंग आणि लगेचच सिंधू म्हणते की काकू एकदम झक्कास तेव्हा आता काकू म्हणते की ज्या शाळेत तू शिकतेस ना त्या शाळेत मी हेडमास्टर तेव्हा आता काकू म्हणते की माझ्या पुढे हुशारी करायची नाही बरका हसतच सिंधू म्हणते की कधीच नाही तेव्हा आता म्हणते की काकू पण आता यापुढे काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे ते ना तेव्हा आता सिंधू म्हणते की इथून पुढे तुमची भूमिका काकू सगळ्यात महत्वाची असणार आहे बर का तेव्हा आता हसतच राजश्री म्हणते की तू काही काळजीच करू नको सिंधू इकडे आता राजश्री ऋतुजा रेश्मा सगळेजण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने घट स्थापना करतात मोठ्या आनंदाने घट बसवलेले असतात आणि सगळेजण हात जोडून घाटाची पूजा करतात त्यानंतर आता राजेश्री म्हणते की रेश्मा तू जरा सगळं झाल्यानंतर पिढीवरती आता टिफिन घेऊन जा बरं का राजेश्री म्हणते की पुरुष मंडळी आहे ना आज ती जेवायला घरी येणार नाहीत तेव्हा आता रेश्मा म्हणते ठीक आहे मी घेऊन जाईल काकू तेव्हा आता ऋतुजा म्हणते की नवरात्रीमध्ये आपल्या पिढीवरती जाम गर्दी असते देवी आईची कृपा असे म्हणत आता ऋतुजा आणि राजश्री पुन्हा देवी आईला हात जोडतात तेवढ्यात मोठमोठ्याने रडत रडत कृष्णा आता हॉलमध्ये येऊ लागते ते ऐकून आता रेश्मा म्हणते की हा कृष्णाचा आवाज आहे ना आणि आता हिला काय झालं राजेश्री म्हणते की चल बरं आपण बघू तर इकडे रडत रडत कृष्णा हॉलमध्ये खुर्चीवर येऊन बसते आणि मोठमोठ्याने रडू लागते तेवढ्यात राजेश्री तिथे येते आणि कृष्णाकडे बघत म्हणते की ए सकाळी सकाळी रडू नकोस देवाचा दिवस आहे काय झालंय तुला तर तेवढ्यात मधुसुद्धा तिथे आलेली असते सिंधू आता मोठमोठ अजूनच रडण्याचे नाटक करू लागते म्हणते की काय झालंय तर सिंधू हात करत मदु भगत बोलते की किती बाई आहे ही आणि अजून किती खालच्या थराला जाणार आहे रडत सिंधू म्हणते की हिने जनाची तरी मनाची लाच ठेवायची तेव्हा आता राजेश्री राग येऊन म्हणते की तोंड सांभाळून बोल काय केलंय आता तिने तेव्हा आता सिंधू म्हणते की आपल्याला काय विचारतेस मदर तू इला विचार ना असे म्हणत आता सिंधू मधू समोर येते तेव्हा आता सिंधू म्हणते की हिने ना आपलं आयुष्य बर्बाद केलं आणि आता हिला मी सोडणार नाही असे म्हण जोराने सिंधू आता राणीला मारण्यासाठी हात उचलते तेव्हा आता राणी लगेच तिचे दोन्ही हात तोंडाला लावते तर तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे आलेला असतो आणि तिथे येतात सिंधूने राणीला मारल्यास मारण्यासाठी उगारलेला हात राघव आता आपल्या हातात पकडतो तर आता सगळेजण राघवकडे बघू लागतात आणि आता रागाने राघव सिंधूला म्हणतो की काय करत होतीस तू हे तेव्हा आता रडतच सिंधू म्हणते की बरोबर आहे तू सुद्धा या वासुडीचीच बाजू घेणार तेव्हा आता रडतच मोठमोठ्याने सिंधू म्हणते की तुमच्या दोघांमुळे माझ्यावरती ही वेळ आली आज तेवढ्यात ऋतुजा म्हणते की ए बाई अगोदर तुझं रडणं थांबव आणि नेमकं काय झालं ते तरी सांग तेव्हा आता रडतच सिंधू म्हणते की आता काय झालं काय सांगू आणि आता आपलं कोणीच राहिलं नाही लहान असताना आपली मदर आपल्याला सोडून गेली आणि माझी गोदा मावशी ती सुद्धा गावाला तिच्या नवऱ्याकडे गेली आणि आता माझं कोणीच राहिलं नाही असे आता मोठमोठ्याने रडत सिंधू बोलू लागते आणि आता हा लंबू यांनी आपल्याला दिला आणि आता आपण काय करू देवा तू सांग असे म्हणत आता सिंधू मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा आता रडतच राघवकडे हात करत सिंधू राजेश्रीला म्हणते की मदर आता तू तरी तुझ्या पोराला समजाव तर मोठ्याने ती ऐकून राजेश्री म्हणते की एकदम गप्प बस राजेश्री म्हणते की अरे राघव काय बडबड ही काय केलंय तुम्ही दोघांनी तेव्हा आता राघव म्हणतो की आई आणि आता लगेच राघव आता मधूच्या हातात हात घेतो आणि आपला हात मधुच्या हातात देत आता राजेश्रीकडे बघत म्हणतो की आई मी मधूशी लग्न करणार आहे राघवचे ते वाक्य ऐकून आता राजेश्री ऋतुजा रेश्मा यांचा काळजाचा ठोका चुकलेला असतो आवाक होऊन सगळेजण राघव आणि मधुकडे बघत असतात तर राघवने मधुचा हात आपल्या हातात घेतलेला असतो ते ऐकून आता सिंधू ही मोठमोठ्याने रडू लागते तर आता ऋतुजा मोठे डोळे करून राघव मधूकडे बघू लागतात तर मधू ही हसू लागते आणि आता सगळेजण हे काय सांगतोय आणि काय बोलतोय यावरती कोणाचा विश्वासच बसत नसतो राजेश्री म्हणते की काय राघव तुला हिच्याशी लग्न करायचं तेव्हा आता रडत सिंधू म्हणते की तुला ही चमेली आवडली लंबू मग आपल्या गुलाबाशी कशाला लग्न केलंस तू रडत सिंधू म्हणते की तेव्हा सांगा ना आई मला माझी यामध्ये काय चूक आहे तर आता राघव म्हणतो की आई एक मिनटं तू माझं ऐकून घे आजपर्यंत मधूने मला खूप मदत केली खूप सपोर्ट केला आजपर्यंत मधूने माझी सगळ्यात जास्त मदत केली मला सपोर्ट केला तेव्हा मी मधुशी लग्न करणार असे राघव आता राजेश्रीला सांगतो तेवढ्यात पाठीमागून काकू तिथे मोठ्याने म्हणते की हे लग्न मला मान्य नाहीये तर आता ते ऐकून सगळे जण काकूकडे बघतात तर मान वर करून काकू ही मधूकडे बघू लागते तेव्हा आता पुढे काकू म्हणते की लग्न काय तुम्हाला भातुकलेचा खेळ वाटला की काय पाहिजे तेव्हा मांडला आणि पाहिजे तेव्हा मोडला काकू म्हणते की हे बघा आजपर्यंत आपल्या घरामध्ये कोणीच घटस्फोट घेतलेला नाही ते ऐकून राजेश्री म्हणते की वहिनी तुमचं बरोबर आहे पण बाकीच्यांची परिस्थिती वेगळी होती ओ आणि माझ्या राघवची परिस्थिती वेगळी आहे तेव्हा ना आता काकू म्हणते की मान्य आहे मला पण म्हणून राघवला हे लग्न मोडता येणार नाही असे आता काकू सगळ्यांना बोलते ते ऐकून मधूला मोठा धक्का बसलेला असतो बोट करत मोठे डोळे करत आता काकू म्हणते की राघव मी तुला कालच हा माझा निर्णय सांगितला होता राघव म्हणतो की मला मान्य आहे काकू पण मी कृष्णाला माझी बायको मानतच नाही असे राघव बोलताच काकू म्हणते की तुला काय सांगितलं ते कळलं नाही का बोट करत काकू म्हणते की कृष्णा तुझी बायको आहे हे सत्य तुला स्वीकारायलाच हवं राघव ते ऐकून आता रेश्मा ऋतूचे आवाज झालेले असतात आता ऋतुजाने तर तोंडात बोट घातलेलं असतं आणि ऋतुजा त्यांच्याकडे बघत विचार करू लागते रेश्मा म्हणते की आई हे सगळं काय चाललंय आणि मी काय बघते रेश्मा म्हणते की काकू आज चक्क कृष्णाची बाजू घेऊन बोलताय तेव्हा आता ऋतुजा म्हणते तेच काही कळत नाही पण आता तू शांत बस जे काही चाललंय ना ते आपण फक्त बघायचं काम करू काकूचे ते बोलणे ऐकून इकडे राणी विचार करते की मला वाटलं होतं की काकू तर मला सपोर्ट करतील काकू माझी बाजू घेतील आणि या कृष्णाला घराबाहेर काढतील पण या तर कृष्णाचा सपोर्ट करता येत राजेश्रीमध्ये बोलत म्हणते की काकू तर तेवढ्यात बोट करत काकू म्हणते की राजेश्री तू आता मध्ये बोलूही नकोस राजेश्री तेव्हा आता राघव म्हणतो की काकू तुलासुद्धा मी आता या कृष्णासोबत बघायला वाटतोय का तर लगेचच काकू म्हणते की नाही आत्तासुद्धा ही, ही मुलगी मला अजिबात आवडत नाही तर आता मधू खुश होते काकू म्हणते की रत्नबारक्यांची सोन म्हणून अजूनही ना मी हिला स्वीकारलेलं नाही आहे तर लगेचच राजश्री म्हणते की हो ना काकू मग तुम्ही राघव आणि राणीच्या लग्नाला परवानगी का देत आहेत काकू म्हणते की मला काय वाटतं ना यापेक्षा रत्न पारख्यांची मान प्रतिष्ठा यासाठी हे योग्य आहे का असं मला वाटतं आणि माझ्यासाठी रत्न पारख्यांची मान आणि प्रतिष्ठा तेवढीच महत्वाची असल्याचे काकू सगळ्यांना बोलते ते ऐकून आता मधुला मोठा धक्का बसलेला असतो काकू म्हणते की उद्या जर कोणी आरोप केला या घरातील मुलीं मुलाने एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर ते मी अजिबात ऐकून घेणार नाही आणि मला ते जमणारही नाही असे ठामपणे मोठे डोळे करत काकू आता सगळ्यांना सांगते तेव्हा आता राघव म्हणतो की काकू माझ्या आनंदापेक्षा तुला समाजाची प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची आहे का तेव्हा आता काकू म्हणते की हे सत्य आहे तर आता सिंधू मोठमोठ्याने रडू लागते आणि म्हणते की आपल्याला माहिती आहे की तुम्ही सगळे एक आहेत आणि एकमेकांना मिळालेले आहेत रडत सिंधू म्हणते की आपण चोर आहोत आपण तर फक्त पैशाची चोरी करायचो पण या चमेलीने तर आपला हजबंडच चोरलाय तेव्हा रागाने सिंधू म्हणते की नवरा टाकूस कुंजी तेव्हा आता राणी म्हणते की तू गसगारा इकडे आता राणी काकूला समजावत म्हणते की काकू तुम्ही आमच्या सुखाचा विचार करायला हवा ना लोक काय वो आज बोलतील उद्या विसरतील पण आमच्या सुखाचा जरा विचार करा ना तुम्ही तेवढ्यात ते आता राजेश्री म्हणते की राघव ऐक तुझ्या आणि राणीच्या लग्नाला मी परवानगी देते ते ऐकताच आता काकू मोठे डोळे करून आता राजेश्रीकडे बघते तर ऋतुजा रेश्माला पुन्हा एक धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच हसतच राणी म्हणते की मी डेवोर्सचे पेपर रेडी केले आणि मी घेऊन येते असे म्हणत राणी आता डेवोर्सचे पेपर आणायला आतमध्ये जाते तेवढ्यात आता सिंधू ही राघवला खुनावते आणि म्हणते की बोलानामध्ये आता पुढचं आणि आता काकूसुद्धा मोठे डोळे करून सिंधूकडे बघते आणि खुनावू लागते तर आता सिंधूलासुद्धा काही कळत नसतं आणि आता पटकन राणी आता डिव्होर्सचे पेपर आणि पेन घेऊन येते आणि ते पेपर आता सगळ्यांना दाखवत ते पेपर सिंधू समोर फेकते आणि पेनही टाकत म्हणते की सईकर यावर त्या तेव्हा आता सिंधू ही राणीकडे बघू लागते आणि आता ते पेपर्स बघत आता सिंतो पुन्हा राणीकडे बघते आणि उठून उभा राहत म्हणते की नाही करणार सही आपण या लंबूचा हात धरून लग्न करून या घरात आलोय आणि आता आपली डेड बॉडीज या घरातून बाहेर जाणार ते ऐकताच आता राघव म्हणतो की कृष्णा मला चांगलंच माहिती आहे की तू या घरात कशासाठी आलीस ती बोट करत राघव म्हणतो की तेव्हा तुझं हे फालतुकडीचं नाटक बंद कर आणि बोल तुला किती पैसे हवेत तर आत्ता मला सांग तुला वाटतेल आणि लागेल तेवढे पैसे मी तुला देतो असे आता राघव परखड शब्दात आता कृष्णाला सांगतो आणि तेव्हा ते पैसे घे आणि या डिवोर्स पेपरवरती साईन कर ते ऐकून आता मोठ्या आवाजात कृष्णा म्हणते की आपण करणार नाही तर लगेचच राघव कृष्णा असे म्हणत कृष्णाला मारण्यासाठी हात उगारतो तेव्हा आता सगळेजण आवाक झालेले असतात तर तेवढ्यात आता आता राघवचा हात आता मधु पकडते मधू म्हणते की राघव तू काय करतोयस आणि तिच्यावरती हात का उगारतोयस तेवढ्यात आता सिंधू म्हणते की ए तो माझा हजबंड आहे आमचा आम्ही काहीही करू तुला काय करायचं मध्ये बोलून तो आपल्याला मारेल किंवा शिव्या घालील तुला काय करायचं तर बोट करत राणी म्हणते की तू जास्त शहाणपणा करू नकोस बरं का तेव्हा सिंधू म्हणते की गप्प एकदम गप्प रहा रडतच आता सिंधू म्हणते की हजबंड तुला मारायचं तर मार तुला शिव्या घालायच्या तर घाल पण आपण आता बिलकुल या पेपर्सवर सही करणार नाही तेव्हा आता राघव म्हणतो की ओके तू म्हणतेस ना तू हे घर सोडून जाणार नसली ना तर आता मीच हे घर सोडून जातो ते ऐकताच आता पुन्हा एकदा सगळ्यांना तिसरा मोठा धक्का बसतो तेव्हा आता ते ऐकताच काकू म्हणते की राघव जर तू हे घर सोडून गेला ना तर या घराच्या प्रॉपर्टीवर घरावर तुझा काहीही अधिकार राहणार नाही एवढं लक्षात ठेव राजेश्री म्हणते की अरे राघव काय बोलतोयस तू हे काकू म्हणते की हे असंच होणार आणि या घराशी कुणाचाही तुझ्याशी संबंध राहणार नाही हे देखील तू लक्षात ठेव राघव ते ऐकून आता वधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो ते ऐकून आता राजेश्री म्हणते की अहो वहिनी काय बोलताय तुम्ही राघव या घरातील मुलगा आहे आणि या चोरटीसाठी तुम्ही या घरातील मुलाला घराबाहेर नि काढायला निघालात का तर लगेचच आता राजेश्रीकडे बघत बोट करत काकू म्हणते की तुला जर याचा एवढा पुळका आला असेल ना तर तू सुद्धा हे घर सोडून जाऊ शकतेस ते ऐकून आता राजेश्रीला मोठा धक्का बसलेला असतो तर सिंधू आता हळू आवाजात काकूकडे बघते आणि म्हणते की काकू आणि नकारार्थी मान हलवते तेव्हा आता काकू जरा जास्तच ॲडव्हान्स बोललेली असते काकू म्हणते की पण काही जरी झालं तरी या घराची प्रतिष्ठा मी सुद्धा कमी होऊ देणार नाही कळलं का तुला असे आता काकू राजेश्रीला बोलते तर आता लगेचच राजेश्री म्हणते की ठीक आहे राघव जर या घरात राहणार नसला तर मी सुद्धा मग या घरात राहणार नाही तेव्हा बोट करत राघव म्हणतो की आई तू कुठेही जाणार नाही आहे तर राजेश्री म्हणते की नाही राघव तेव्हा बोट करत राघव म्हणतो की आई तुला माझी शपथ आहे तेव्हा आता राजेश्रीलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता राजेश्री लगेचच काकूला म्हणते की वहिनी हे बघा आत्ता सगळेजण चिडलेले आहेत तेव्हा प्लीज तुम्ही अगोदर शांत व्हा राजेश्री म्हणते की संध्याकाळी आपल्या घरची सगळी पुरुष मंडळी परत आली ना मग आपण या विषयावर बोलू तेव्हा आपण बसून काहीतरी मार्ग काढू ना आणि मला माहिती आहे नक्कीच यावर काही तोडगा निघेल ना असे आता राजेश्री काकूला बोलते तर आता काकू म्हणते की मला यावरती आता काहीच चर्चा करायची नाही आहे झाली एवढी चर्चा पुरे झाली आणि आता हा विषयसुद्धा घेण्याची गरज नाही आहे मी जे बोलले ते बोलले असे आता काकू राजेश्रीला सांगते तेव्हा हो आता लगेचच काकू राघवकडे बघते आणि म्हणते की राघव काय निर्णय झाला तुझा तेव्हा हो आता काकूकडे बघत राघव म्हणतो की माझा निर्णय तोच आहे काकू मी राणीशी लग्न करणार काकू म्हणते की मग आईक राघव मीही माझा निर्णय बदलणार नाही तर राघव म्हणतो की नको बदलू आणि लगेच राघव मधूकडे बघत म्हणतो की मधू चल आणि मधूला घेऊन आता राघव तेथून निघून जाऊ लागतो आणि आता इकडे राघव हा मधूला घेऊन बेडरूममध्ये येतो आणि एरझाऱ्या मारू लागतो तेव्हा आता राघव खूप रागात असलेला बघून मधू राघवकडे बघते आणि म्हणते की राघव कम डाऊन किती चिडचिड करतोयस तर आता राघव म्हणतो की मधू तुला माझी चिडचिड दिसते आणि काकू काय बोलली तिचं काहीच दिसत नाही का राघव म्हणतो की तू लो ते लोक माझ्यासोबत कसे वागताय तुला दिसत नाही का आणि मला अशा चोरट्या मुलीबरोबर अजिबात संसार करायचा नाही आहे मधु म्हणते की राघव ऐक ना मला तुझं सगळं पटतंय पण तू ही गोष्ट जरा शांततेत सगळ्यांना समजून सांगू शकतोस ना मधु म्हणते की राघव अरे ती आपली माणसं आहेत तर राघव म्हणतो की एक्झॅक्टली आणि म्हणूनच मी ते एक्सपेक्ट करतोय मधु म्हणते की हे बघ राघव ते जरी आत्ता चिडलेले असले ना शांततेत ते अगदी योग्य निर्णय घेतील तर राघव म्हणतो की नाही मधू आता हे खूप झालं बस इनफ इज इनफ राघव म्हणतो की मला आता कुणाचंच काहीच घेणं राहिलेलं नाही तेव्हा आता मधू म्हणते की राघव अरे असं का बोलतोयस अरे आजपर्यंत घरचे तुझी सगळ्यात पहिली प्रायोरिटी होती ना राघव म्हणतो की होती ना पण म्हणूनच आज मी त्यांच्याकडून माझ्यासाठी हे एक् एक्सपेक्ट करत होतो एवढी साधी गोष्ट त्यांनी ते माझी मानायला तयारच नाही तर मग काय आणि म्हणूनच मी ठरवलंय तर लगेचच मधू म्हणते काय ठरवलंय तू राघव तर राघव आता मधूचा हात आपल्या हातात घेत म्हणतो की इथून पुढे माझी फॅमिली माझं सगळं काही तूच असणार आहे मधू ते ऐकून आता मधू राघवकडे बघू लागते तेव्हा आता राघव म्हणतो की प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये मधू तू माझी साथ देशील ना आणि मला तू सोडून तर जाणार नाहीस ना तेव्हा आता मधू ही राघवकडे बघत असते आणि आता तेवढ्या टाळ्या वाजवत पुन्हा सिंधू तिथे येते आणि आता राघव आणि मधूकडे बघत सिंधू म्हणते की वा हजबंड वा आपल्याशी लग्न करून या बाईचा हात आपल्या हातात घेऊन बसलाही तू लंबू तर लगेचच सिंधू म्हणते की माग हो मागं हो गं तू असे म्हणत आता सिंधू पुन्हा मधूला ढकलवते तर आता कृष्णा म्हणते की कारे काई का रे आपल्याला काही तू सिंधूबिंदू समजलास का तेव्हा रागाने राग म्हणतो की ये आपल्या समोर तुझ्या तोंडाने माझ्या सिंधूचं नाव पण घेऊ नकोस हात करत सिंधू म्हणते की घेणार ना एकदा नाही हजार वेळा घेणार तर आता सिंधू म्हणते की आपल्याला तू काही गरीब गिरीब समजू नको आपल्याला माहिती या माजोरडीच्या नादात ना तू सुद्धा अगदी वाया गेलाय डोक्याचा काम करायचं सोडून दिलंय तू त्यानंतर आता मधू आणि राघवकडे बघत सिंधू म्हणते की एक गोष्ट तुम्ही दोघांनी व्यवस्थित लक्षात ठेवा आपण जो गृहप्रवेशावेळी दाखवला होता ना तो फक्त ट्रेलर होता तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की पिक्चर अभी बाकी हे दोस्त तर मधू म्हणते की हो का आणि काय करणार आहेस ग तुझी तर लगेचच सिंधू म्हणते की या कृष्णाचा कारभार नाही डेला आणि जो येईल ना त्याचाच काढील काटा तेव्हा लगेच सिंधू म्हणते की हे बघ चमेली आपल्याला नडू नकोस नाही तर तुझ्यावरती मी कसा हल्ला करते ना ते तू बघ तर मधू आता सिंधूवरती ओरडू लागते तर लगेचच राघव मधूला समजावते आणि म्हणतो की मधू तू गप्प बस लगेचच राघव आता मधुला म्हणतो की तू बॅग पॅक करायला घे आपल्याला निघायचं आहे आणि राघव त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो तेव्हा आता मधू ही सिंधूकडे बघते आणि म्हणते की जा राघवला बॅग पॅक करायला मदत कर आणि आता सिंधूकडे बघत मधू म्हणते की आता राघव कायम माझ्यासोबत राहणार आहे कळलं का तुला तर आता मधूसुद्धा खूप खुश झालेली असते आणि आता रागाने सिंधू ही मधूकडे बघत राघवच्या बेडरूममध्ये निघून जाते इकडे आता राघवच्या बेडरूममध्ये येताच इकडे राणी तिची बॅग करून पुन्हा राघवच्या बेडरूममध्ये येऊ लागते तर लगेचच सिंधू ही दरवाज्यात मधूला आड उ दरवाज्यात येऊन मधूला आडवी उभी राहते आणि दोन्ही हात दरवाज्याला लावत आता सिंधू रागाने मधूकडे बघू लागते तेव्हा मधू म्हणते की हे बघ तू माझ्या मार्गात आडवी येऊ नकोस मला राघवला भेटायचंय तर आता लगेचच सिंधू म्हणते की हे बघ लंबूशी आपलं लग्न झालंय आणि तू अशी ही लक्ष्मण रेषा ओलांडून आतमध्ये नाही येऊ शकत राघव आता भिंतीच्या आडोरशाला उभा राहून ते सगळं ऐकत असतो तेव्हा सिंधू म्हणते की आपण लंबूची बायको आहोत म्हणून तुला आपण या लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये येण्याची एंट्री देणार नाही तेव्हा आता मधुला मोठा धक्का बसलेला असतो आणि भर दरवाजात मधूचा रस्ता अडून आता सिंधूने मधूला बाहेरच ठेवलेली असते तेव्हा आता सिंधूने बेडरूममध्ये यायला मधूला परवानगी नाकारून आता सिंधू राघव आणि काकू मधूला कसे आता घराबाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब